या बातमीचे प्रायोजक आहेत जिओमॅट्रिक सीसीटीव्ही कॅमेरे। गौरव जागीदार कोरके चाळतर्फे बोलत आहे। आज आपल्याबरोबर आहेत खारगावच्या नगरसेविका सौल लीनाताई गरुड मॅडम, या सामोटे पोलीस स्टेशनमध्ये आपल्याला मास्क वाटप करणार आहे। जे आपल्यासाठी पोलीस लोक दिवस रात्र मेहनत करतात, पण त्यांच्या जीवाची काळजी घेण्यासाठी कोणीतरी आहे म्हणून मॅडम आलेले आहेत। तर मॅडम त्याबद्दल दोन शब्द सांगतो। आपण आज खारघर पोलीस स्टेशन, कळंबोली पोलीस स्टेशन, कामोठा पोलीस स्टेशन, खारघर पोलीस चौक, ट्रॅफिक पोलीस आणि कळंबोली ट्रॅफिक पोलीस सर्व भागात आपण 100-150 असे टोटल 500 मास्कचे डिस्ट्रिब्युशन केलेले आहे। खरी गरज पोलिसांना असते, त्याच्यामुळे आपण हे एकदम उत्तम क्वालिटीचे N95 मास्कची वाटप आपण केलं आहे। संपूर्ण पोलीस कर्मचारी आणि सफाई कर्मचारी यांना आपण हे मास्क देत आहोत। अशा प्रकारे आपण 500 मास्क वाटप केलेलं आहे। अच्छा, आम्ही अजून पण ऐकलेलं आहे की आपण भरपूर ठिकाणी खाद्य वाटप, सॅनिटायझरचं वाटप केलेलं आहे, तर ते दोन सांगतो। आपण एक खारघर फोरम आपली संस्था आहे, या संस्थेच्या माध्यमातून आपण जवळपास 10 टास्क आपण घेतले सेफ खारघरसाठी। त्यामध्ये आपण सॅनिटायझरचं वाटप केलेलं आहे। ते वेजिटेबल वेंडर्स, फ्रूट वेंडर्स आहेत, त्यांना आपण प्रत्येक जवळपास संपूर्ण खारघरमध्ये 150 सॅनिटायझर आपल्याची बॉटल आपण वाटप केलेली आहे। जेणेकरून कारण जास्त डिसीज जो कोरोना व्हायरस जास्त स्प्रेड होण्याचे चान्सेस जे आहे, ते वेजिटेबल मार्केटमधून जास्त शक्यता आहे। तिथे लोक काय करतात, खूप गर्दी करतात, म्हणून तिथे आपण सगळ्यांनी आयसोलेशन मेंटेन करावं, डिस्टन्स मेंटेन करावं, म्हणून असे बॉक्सची मार्किंग पण आपण केले आहे प्रत्येक मार्केटच्या समोर। मेडिकल स्टोअर असू दे, ग्रॉसरी स्टोअर असू दे आणि भाजीवाले असू दे, सर्वांसमोर आपण ते बॉक्सची मार्किंग पण केली, सोबतच त्यांना सॅनिटायझर वाटप पण केलं। आता आपण प्रत्येक सोसायटीमध्ये ॲज पर डिमांड फ्युमिगेशन, सॅनिटायझेशन करून देतो आहोत। इथे आपण सोडियम हायपोक्लोराईड हे औषध आपण फवारणी करतो आणि संपूर्ण असे आपण जवळजवळ 160 सोसायटी खारघरमध्ये आपण केलेले आहे। संपूर्ण खारघरमध्ये आपण हे करून घेतले सॅनिटायझेशन, आणि सोबतच आपण खारघर फोरमच्या वतीने एक हापूस आंबा सध्या बघतोय, आपण सीझन आहे, आंबा सीझन आहे, म्हणजे सीझनमध्ये लोकांपर्यंत आंबा पोहोचत नाही आहे। शेतकरी आंबा पिकवत आहेत पण त्यांना जायला जागा हे नाही, जागा नाही आहे किंवा कम्युनिकेशन नाही आहे। तर आपण एक खारघर फोरमच्या वतीने आपले जे डीलर आहेत, आपल्या ओळखीचे आहेत, त्यांच्या वतीने आपण हापूस आंबा डोर स्टेपपर्यंत लोकांना पोहोचवतो आहे। अशा प्रकारे काल 1000 डझन आंब्यांचं वाटपही आपण केलेलं आहे। सोबतच ग्रॉसरी जी लोकांपर्यंत पोहोचत नाही आहे, लोक जायला घाबरत आहेत किंवा गर्दी होऊ नये, ह्या सर्व गोष्टी ध्यानात घेऊन आपण खारघर फोरमच्या वतीने ही प्रदर्शन तयार करून ग्रॉसरी डिस्ट्रीब्युशनसुद्धा आपण चालू केलेलं आहे। अशा प्रकारे भाजीपालाही आपण सोसायटी वाईज प्रोव्हाइड करत आहोत। असे आपण जवळपास 6 तास खारघर फोरमच्या वतीने करतो। आपली अँटी कोरोना स्क्वॉड प्रत्येक सोसायटीमध्ये सॅनिटायझेशन करत आहे। आज आपण बघितलं तर संपूर्ण सोसायटीला आपण हे चांगले क्वालिटीचे मास्क आपण डिस्ट्रीब्यूट केलेले आहे। संपूर्ण खारघर, कळंबोली, कामोठा, पनवेल आणि ट्रॅफिक पोलीस। दुसरे अशी गोष्ट आहे की आमच्या न्यूज चॅनलमधून आमच्याकडे खूप अशा लोकांचा एक कंप्लेंट आहे की आमच्याकडे राशन आहे, म्हणजे खूप चांगल्या परिस्थितीत लोक आजकाल खाण्या काम धंदे बंद असल्यामुळे जेवण वगैरे नाही, तर आमचं इच्छा आहे की जरा तुमची नगरसेविकेच्या माध्यमातून तर काहीतरी त्यांच्यासाठी जेवणाचा तहसीलदार, ब्रांच ऑफिस सर्वांनाही पत्रही दिलेलं आहे आणि आपण मागणी केलेली आहे की ज्यांना रॅशन कार्ड असू किंवा नसू, तसं तर रॅशन कार्ड ज्यांचे केसरी आहे त्यांना धान्य मिळालंच पाहिजे, पण आपण आता ह्या क्रुशियल पिरियडमध्ये जेव्हा लोकांना धान्य ही मिळत नाही अशा वेळेला हा तुमचं आधार कार्ड असेल तरी तुमचं जर तुम्ही गरीब रेषेच्या खाली असाल तुम्हाला हे धान्य मिळालं पाहिजे, अशी मागणी आपण प्रांतसाहेब तहसीलदारांकडेही मागणी केलेली आहे। तर पुढच्या महिन्यामध्ये म्हणजे मे महिन्यामध्ये जवळपास सर्वांना धान्य उपलब्ध होईल। तर आपलं जे गव्हर्नमेंट आहे तिथून आपल्या धान्य पुरवठा जेव्हा खाली येईल तेव्हा जेवढे पण गरीब गरजू लोक आहेत त्यांच्यापर्यंत धान्य पोहोचेल। थँक्यू, खूप खूप आभारी आपला, आपण जे कार्य करतात त्याबद्दल आम्ही खोरकेच्या बरोबर नेहमी आपल्याबरोबर आहे आणि आपण आपल्याकडनं अशीच चांगल्या कार्याची अपेक्षा करतो आम्ही। धन्यवाद, धन्यवाद। गौरव जागीदार, कॅमेरामॅन निलेश, कामोठे पोलीस स्टेशन। थँक्यू।